बिर्याणी बनवण्यासाठी 1 किलो चिकन घेतले, 1 किलो बासमती राईस घेतला आहे, 3 टोमॅटो चिरून घेतले, कोथिंबीर घेतली, 3 कांदे घेतले चिरून, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10-12 पुदिन्याची पानं, तेजपत्ता घेतला आहे, बिर्याणी मसाला घेतला आहे, अख्ख्या मसाल्यामध्ये दालचिनी घेतली आहे, लवंग घेतली, काळी मिरी, हिरवी वेलची, काळी वेलची, चक्रीफूल, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं मिक्सरमधून वाटून घेणार आहे. मसाला तयार करण्यासाठी तेल घालून घेते मी. अद्रक लसूण पेस्ट, 2 स्पून घेतली. तेजपत्ता, गरम मसाले, अर्धा स्पून लाल मिरची पावडर, मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला, मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय. मसाल्याला चांगलं तेल सुटलंय. आता याच्यामध्ये हा बिर्याणी मसाला टाकून देते. हा मसाला घरीच बनवलेला आहे. चिकन टाकून देऊ याच्यामध्ये. टेस्टनुसार मीठ, चिकनला शिजवून घेऊ. चिकन शिजलेलं आहे बऱ्यापैकी. आता त्याच्यामध्ये आपण हा धुतलेला बासमती राईस टाकून देऊ. याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून देऊ. पाणी गरमच ओतायचं. थोडस मीठ टाकून घेते. मीठ थोडस टाकायचं कारण चिकन शिजताना टाकलेलं मीठ. बिर्याणी राईसला उकळी फुटली. त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घेते. लिंबाचा रस टाकल्याने बिर्याणी चिकट होत नाही. पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून देते. याच्यामध्ये फूड कलर घालून घेते.
आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं ठेवते. 5 मिनिट झालेले आहेत. आता बघू आता. अशी मोकळी मोकळी झाली बिर्याणी. आता याच्यामध्ये शेवटी तूप घालून घेऊ थोडस, अगदी 1 टेबलस्पून.